औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी वसाहत आहे. या वसाहतीत कामगार, शेतकरी, शिक्षण, भाजी विक्रेता, हातमजूर आदी क्षेत्रात महिलांचा मोठा वाटा आहे. यातच अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत पालकांची भूमिका महत्वाची, परंतु अशा परिस्थितीत पालकांचे समुपदेशन गरजेचं आहे, असं प्रतिपादन दामिनी पथकाच्या हेड कॉन्स्टेबल लता जाधव यांनी शहीद भगतसिंग विद्यालय आयोजित पालक सभेत केलं आहे. शहीद भगतसिंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात महिला मुलींसाठी संरक्षण काळाची गरज मथळ्याखाली दामिनी पथक तसेच भरोसा सेल यांच्या वतीनं महिला आणि मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या हेड कॉन्स्टेबल लता जाधव, महिला पोलीस नाईक कल्पना खरात, मनीषा बनसोडे, संगीता परकळकर यांच्यासह महिला पालक प्रतिनिधी प्रीती सपकाळ, रत्ना जाधव, दीक्षा अल्हाट यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना लता जाधव यांनी मुली आणि महिलांना संरक्षणासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी, आलेल्या प्रसंगाचा सामना कसा करावा याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांनी मुली आणि महिलांना धीर देत असताना तुमचे प्रत्यक्षात दामिनी पथकाशी संपर्क साधण्यासाठी धाडत होत नसेल तर माझ्याकडे या, मी तुमच्या मदतीसाठी येईल असं आश्वासन. कार्यक्रमात यशस्वीतेसाठी संजय काळे, आप्पासाहेब मिसाळ, मनीषा वाघमोडे, अनिता तूप, सुंदर साळवे, भारत शिंगारे, विजय वाघचौरे, जगदीश तिघे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. चंद्रकांत चाबुकस्वार, एआय न्यूज, वाळूज. अतिथी स्थान या ठिकाणी स्वीकारावं, प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं. आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत. सर्वप्रथम जाधव मॅडम, दामिनी पथक यांचं स्वागत या ठिकाणी करावं. या ठिकाणी शाळेचं स्वागत होत आहे सर्वांच्या ठिकाणावरून. आपल्या आळपास शहरामध्ये नवीन मोहीम या ठिकाणी सुरू झालेली आहे, महिला सुरक्षा. त्या ठिकाणी ही मोहीम आणि मुलींना मला एकच आज शब्द सांगायचा आहे, सावित्रीबाईंचा फोटोला मला हार घालताना इतकं छान वाटले की त्या सुद्धा लाल मातीत खेळल्या, तुम्ही सुद्धा लाल मातीत खेळल्या आणि आम्ही सुद्धा लाल मातीत खेळलो. आणि त्या लाल मातीत खेळत असतानाच ते तुम्ही ठरवायचं की तुम्हाला धुनी भांडी करायची का तुमच्याकडे धुनी भांडी लावायची, ते तुम्ही ठरवायचं. आणि मुलींना मला एक सांगायचं तुम्हाला की असं आपल्या मुलींना त्रास होतोय. आपल्या मार्गदर्शन आवडलं का? परत बोलवायचं का दादा? किती छान अगदी मार्मिक शब्दात मॅडमने आणि खरात मॅडम आणि भक्षण मॅडम प्रत्येकाला काय वाटतं, तुम्ही जे व्यासपीठावर बसलेले यांच्या जीवनात काही संघर्ष नाही आहे का? माझ्या जीवनात संघर्ष नाही का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो आणि त्या संघर्षातून जे यश मिळवतं ते यश तुमच्या डोळ्यासमोर आहे. ऐक नाही, परत एक